मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। मोठे वेदांत वाचस्पती कीर्तनकर आले तरी पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचाच उल्लेख व्हावा, वर्णन व्हावं। अगदी मात्र त्या ठिकाणी संप्रदायाने नियम सांगून दिला। भक्तीपर असेल, ज्ञानपर असेल, वैराग्यपर असेल, संतपर असेल, मध्यंतरी चालतात, पण जागराच्या दिवशी मागणी प्रकरणातलाच अभंग असावा आणि काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचाच उच्चार व्हावं। म्हणून भगवंताच्या गुणाचा, भगवंताच्या नामाचा उच्चार करणारा आजचा हा अभंग आहे आणि संप्रदायाच्या नियमाला अनुसरून हा अभंग आहे। कारण संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी नामपर प्रकरण अत्यंत महत्वाचं असतं। किती महत्वाचं असतं सांगू तुम्हाला। नामपर प्रकरणातला अभंग आणि नामपर प्रकरण इतकं महत्वाचं आहेत महाराज। समजा नामपर प्रकरणातला अभंग किती महत्वाचा आहे, थोडक्यात त्याचं वर्णन करते ऐका। यदा कदाचित असं समजा तुम्ही जेवायला बसले, बसू नका असं समजा बसले तुम्ही, बसल्याच्या बरोबर तुमच्या इकडे जेवायला सगळ्यात पहिल्यांदा काय वाढल्या जातो, मीठ वाढल्या जातो, भुईवर काय वाढल्या जातं, पत्रवाळी, पत्रवाळी वाढल्या जाते। अगदी बरोबर आहे, तुमच्याकडे पात्र म्हणत असेल त्याला पत्रवाळी म्हणतात, ताट म्हणतात। आणि मग त्या पत्रवाळीवर किती अन्न घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं। म्हणून आजचा हा पहिला दिवस मी तुम्हा सर्वांना नामाची पत्रवाळी वाढून जाणार आहे आणि 7 दिवसामध्ये तुम्ही त्याच्यावर किती अन्न घ्यायचं हे तुमच्या तुम्ही ठरवायचं। विठ्ठल आहेत महाराज। परमार्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही किती वेदांताचा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला, पुराणाचा अभ्यास केला, याच्या अगोदर तुम्ही त्याचं नामचिंतन केलं का, याला सगळ्यात जास्त महत्व आहे। नाम प्रकरण किती महत्वाचं आहे थोडक्यात सांगते ऐका। बाळ जन्माला आलं तरी नाम महत्वाचं आहे आणि मरताना सुद्धा नाम महत्वाचं आहे। जन्माला आल्याबरोबर नाम किती महत्वाचं आहे। माऊली म्हणतात, उपजलिया बालकासी नाम नाही तयापासी, ठेवी लीन नामेसी ओ देत उठी। म्हणजे बाळ जन्म आलं तर नावावरून ते ओळखलं जातं आणि मरताना सुद्धा नाम महत्वाचं आहे। माऊली वर्णन करतात, अंतकाळाची मती तेची प्राणी ऐसी गती, तया लागी श्रीकृष्णा चित्ती अहोरात्री स्मरावा। किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही। म्हणजे मरताना सुद्धा नाम महत्वाचं आहे, जन्माला आले तरी नाम महत्वाचं आहे। ऐका जरा, शैक्षणिक दृष्ट्या नाम महत्वाचं आहे आणि परमार्थिक सुद्धा दृष्ट्या नाम महत्वाचं आहे। शैक्षणिक दृष्ट्या नाम किती महत्वाचं आहे ऐका। कोणी कोणत्याही स्कूल मध्ये जाऊ द्या, कोणत्याही शाळेत जाऊ द्या, विषय 3 शिकवले जातात। 3 विषयांचं शिक्षण अध्ययन दिलं जातं। कुठले कुठले? मराठी, इंग्लिश आणि हिंदी विषय शिकवला जातो। महाराज कुठलेही शिक्षक येऊ द्या, सर्वात पहिल्यांदा
मात्र व्याकरण शिकवत असतात, कारण व्याकरणावरती भाषा अवलंबून असते आणि प्रत्येक विषयाच्या व्याकरणामध्ये पहिल्यांदा नाम शिकवल्या जातं, मग सर्वनाम, मग विशेष नाम, मग निर्देशक नाम, असे नामाचे अनेक प्रकार आहे. शाळेमध्ये नाव शिकवलं तरच बाकीचं सगळं शिकता येतं. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा नाम महत्वाचं आहे आणि परमार्थिक दृष्ट्या सुद्धा नामच महत्वाचं आहे आणि त्या नामाचा उच्चार करणारा अभंग आज या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल सकळ संताहुनी दाता किंवा राजा स्वामी एकनाथ माझा. तो एकनाथ महाराज किती मोठे आहे असा जर विचार केला, अधिकार त्यांचा किती मोठा आहे महाराज. समजा आपला काळ जर आला ना, आपला काळ जर आला आणि आपल्याला कळलं आता आपण मरणार आहोत, तर त्याच्या अगोदर आपण देवाला जरी इच्छा केली ना, देवा एकच सेकंद थांब रे, फक्त एका सेकंदामध्ये माझ्या मुलाचं तोंड पाहते आणि मग मला ने, तरी देव एक सेकंद सुद्धा थांबत नाही, काळ एक सेकंद एक मिनिट सुद्धा थांबत नाही. पण एकनाथ महाराजांचा किती मोठा अधिकार महाराज, तर दोनदा काळाला परत पाठवणारे एकनाथ महाराज आहे. केवढा मोठा अधिकार नाथबाबांचा, इतका मोठा, इतका मोठा. नाथबाबांनी विचार केला, ज्या कार्याकरता मी आलो होतो ते कार्य माझं आटोपलं, आता मला गेलं पाहिजे, कारण संत कारणाशिवाय येत नाही आणि कार्य आटोपल्यावर एक मिनिट सुद्धा जास्त राहत नाही त्याला संत म्हणतात. कारणाशिवाय येत नाही, कार्य आटोपल्यावर एक मिनिटही राहत नाही त्याला काय म्हणतात, संत म्हणतात. नाथबाबांनी विचार केला, ज्या कार्याकरता मी आलो होतो ते कार्य माझं आटोपलं, आता मला गेलं पाहिजे. नाथबाबांनी देह ठेवला, सगळी गावातली लोक आलीत महाराज, सगळी आल्याबरोबर अगदी प्रेत यात्रेची तयारी केली आणि चार खांद्यांवर प्रेत निघालं, पण ती चौघही जण भाऊबंदकीची होती. कारण माणूस कितीही दूर राहायला गेला तरी भाऊबंदालाच खांदा द्यावा लागतो. तुमच्याकडे भाऊबंदच देतात ना, अगदी बरोबर आहे. माणूस भाऊबंदाशी कितीही क्रोध जाऊ द्या आणि किती बांध करू द्या तरी भाऊबंदालाच खांदा द्यावा लागतो, त्याच्याशिवाय खांदा कोणाचा चालत नाही. आणि मग महाराज चार भाऊबंद खांदा द्यायला आले नाथ बाबांना, प्रेत यात्रा निघाली, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. प्रेत यात्रा निघाल्याबरोबर आता ते भाऊबंदच पुढे चालले होते ना, माणसाला कुठे काय बोलावं उमजत नाही आणि समजतही नाही. ते एक दुसऱ्याला म्हटलं, पाहायला गेलं तर लई तोऱ्यानंतर ठेनं वागलं आणि बघायला गेलं तर माझ्याच खांद्यावर आला. काय लोक अहंकाराने बोलत असतात महाराज, तेवढ्यात हे दोघं नुसते बोलतच होते. तर नाथबाबांचं काय आश्चर्य सांगावं, नाथबाबा तिरडीवर उठून बसले, तिरडीवर उठून बसले आणि त्यांना विचारलं, मी काय तोऱ्यानं काय ताठ्यानं वागलं, ओ महाराज चुकलं आमचं, आता मला तुमच्या खांद्यावर जायचंच नाही, आता मी चाललो घराला. काय नाथबाबा आहे महाराज, अधिकार इतका मोठा की नाथबाबा पुन्हा घरी गेले आणि घरी गेल्याचं वाटलं आता बरेच दिवस झाले, आता काही कोणी काही बोलणार नाही आणि आता देह ठेवायला हरकत नाही. नाथबाबांनी पुन्हा देह ठेवला आणि पुन्हा प्रेत यात्रा निघाली. पुन्हा जे खांदेकरी बोलणारे होते ना, त्यांनी तो विचार करून ठेवला होता, आता काहीच बोलायचं नाही, कारण कधी आपण बोलू आणि कधी हा बाबा उठून बसल याचं काही गॅरंटी नाही. आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आणि महाराज त्यांनीच खांदे दिले, राम नाम सत्य सुद्धा बोलत नव्हते. आणि खांदे दिल्याच्या नंतर प्रेत यात्रा निघाली. निघाल्याच्या बरोबर एक रस्त्यानं त्या बाईच्या मुलीचं पहिल्यांदाच लग्न झालं होतं महाराज, पहिलंच मूळ होतं, पहिल्यांदाच लग्न पहिलंच मूळ. आणि पहिल्याच मुळाला ती आली होती माहेरी, पण तेवढ्यात ही प्रेत यात्रा पाहिली. आता बाई माणसाच्या तोंडाला हात लावता येत नाही आणि ती प्रेत यात्रा बघितल्याच्या बरोबर तेवढ्यात मात्र ती बाई म्हटली, याला काय आजच जायचं होतं का, माझ्या मुलीचं पहिलंच मूळ होत. तेवढ्यात हा बाबा पुन्हा तिरडीवर उठून बसला आणि तेवढ्यात ते दोन खांदेकरी ना, ते म्हणले, नाथ बाबा खरंच हो, देवा शपथ सांगतो, राम नाम सत्य सुद्धा बोललो नाही आणि तुम्हाला काहीच बोललो नाही, तरी तुम्ही उठले कसे. नाथ महाराज म्हटले, मला तुमची अडचणच नाही. म्हटलं मग झालं काय, ती बाई समोरून येते ना, तिची मुलगी आहे आणि तिचं पहिलंच मूळ आहे, तिचे पाच मुळं होईपर्यंत मी जाणार नाही नाथ बाबा पुन्हा परत घराकडं. आणि मग नाथ महाराजांनी विचार केला, या सामान्य जनतेत न जाण्यात काही एक तथ्य नाही, कोण कधी काय बोलेल सांगता येत नाही, यांच्यातनं मला जायचं नाही. आणि नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली महाराज. मला एवढंच सांगायचं होतं, काळाला परत पाठवणारे नाथ महाराज आहे. एवढा मोठा अधिकार जर कुणाचा असेल तर नाथ महाराजांचा आहे. केवढा मोठा अधिकार आणि काय ती नम्रता महाराज, एकानं एवढ्या वेळा थुंकावं तरी नाथ बाबांनी एक शब्द सुद्धा बोलू नये, इतका मोठा अधिकार असणारे नाथ महाराज, इतका मोठा. यवन अंगावरी थुंकीला प्रसाद देव मुदरे.
झाला आणि प्रसाद देऊनही मुक्त केला. महाराज काय नाथबाबांचा अधिकार आणि काय नम्रता. आपल्याच रांगावर एखादं थुंकलं ना तर आपण आपल्या पायातली चप्पल त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्ही आहे पण नाथ महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केलं. महाराज इतका अधिकार आणि इतकी नम्रता म्हणून एवढा मोठा अधिकार नाथबाबांकडे की नाथ महाराजांनी आपल्याला अभंग सांगावा एवढा मोठा अधिकार. आणि अधिकारी नाथ महाराजांचा आजचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात की बाबांनो तुम्ही इथं आलात ना तुम्हाला सगळ्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा आहे. तुम्ही असो मी असो सगळे असो आपल्या प्रत्येकाला एकच गोष्ट पाहिजे जगामध्ये आणि त्या मात्र त्या गोष्टीचं नाव आहे सुख. कोणाला सुख नकोय सगळ्यांना सुख पाहिजे महाराज. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा सुख पाहिजे आणि अब्ज रुपयाच्या मात्र प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा सुख पाहिजे. सुख प्रत्येकाला पाहिजे. मग असं सुख सगळीकडे मिळेल का हो. बरं नुसतं सुख नकोय महाराज निरस सुख पाहिजे. निरस निरस माहिती तुम्हाला जसं दूध काढल्या काढल्या निरस असतं पाणी न टाकता तसं निरस सुख प्रत्येकाला पाहिजे. प्रत्येकाला सुख पाहिजेत महाराज आणि त्या सुखाची अपेक्षा आपल्याकडे. आणि ते सुख आपण कुठे पाहायचं कुठं भोगायचंय ते सुख आपल्याला प्रपंचातनं सुख प्राप्त करायचंय. आणि मग मला सांगा प्रपंचामध्ये सुख आहेत का. अजिबात प्रपंचात सुख नाहीत महाराज. आणि या प्रपंचात सुख नाही म्हणून त्या संसाराला सुद्धा लाथ मारणारे संत आहेत महाराज. केला षड उर्मेचा मार. महाराज म्हणतात षड विकार बाजूला ठेवले आणि त्या संसाराला लात मारलीत महाराज. जीवाला सुख जर पाहिजे असेल तर सहाची सहा विकार बाजूला काढले तरच मात्र सुखाची प्राप्ती होऊ शकते. आणि सध्या जीव सहाची सहा विकारांमध्ये अडकलायत महाराज. जीव अडकलाय सहा विकारांमध्ये कारण त्या जंगलामध्ये आपण अडकलोय. आणि त्या जंगलात अडकल्याबरोबर मात्र तिथंच जर अडकून राहिलो तर सुखाची प्राप्ती होणार नाही. मग मात्र त्या ठिकाणी सहा विकार आहे. कोणते कोणते सांगताय का. काही लोक शब्दाच्या जंगलात अडकले, काही लोक मात्र रूपाच्या जंगलात अडकले, काही लोक स्पर्शाच्या जंगलात अडकले, काही लोक रसाच्या जंगलात अडकले आणि काही लोक गंधाच्या जंगलात अडकले.
सध्या आपण जोपर्यंत तिथून सुटत नाही तोपर्यंत निरस सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण सुख जर प्राप्त करायचं असेल तर सहा विकारातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि सध्या आपण सहज विकारांमध्ये अटकल्या जातोय महाराज. शब्दाच्या विकारात माणूस सहज अटकल्या जातो. एखादा व्यक्ती आपल्याशी गोडगोड बोलला ना की आपल्याला वाटतं वा क्या बात आहे, काही चांगलं बोलतोय, खरंच चांगला असेल बरं का. पण खरं सांगू का, काहींचे खाण्याचे दात वेगळे असतात, दाखवण्याचे दात वेगळे असतात. काहींचा वरतून रंग जरी गोरा असला आणि आतून जर काळे असेल तर वरच्या रंगाला करतात काय. काय भुलला असी वरलिया रंगा, वरच्या रंगाकडे बघून भुलून जाऊ नका. वास्तविकता शब्दाच्या जंगलामध्ये माणूस सहज अटकल्या जातो. तुम्ही जर विचार केला तर शब्दरूपी जंगलात कोण अटकलं म्हणाल तर प्राण्यांचं सांगताय का. तुम्ही हरिण बघितलंय का, हरिण तुम्हाला माझी भाषा कळते ना, मग थोडं हा नाही काहीतरी बोलत चला. कधी कधी माझा गैरसमज होतो, हे बसल्या बसल्या गेले की काय, म्हणून जिवंत असल्यासारखे बसा म्हणजे मलाही बरं वाटेल, नाही का. अगदी मात्र अशी तोंड घेऊन बसू नका की अख्ख्या जगाचं दुखणं तुम्हालाच आहे. तुका हसून खेळून परमात्म्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे असं माणसाने बसलं पाहिजे. ऐका, कुठपर्यंत आलो होतो आपण, हरणापर्यंत. म्हणजे तुम्ही सगळे जागे आहात याचा मला आनंद आहे. ऐका बरं, हरिण सर्वांनी पाहिलेलं आहे. महाराज हरणाला पकडायचं आहे, काय करावं लागेल. पारधी असतो ना, पारधी हरणाला पकडण्याकरता पारधी असतो. आणि त्या पारधीला काय करावं लागतं तर ऐका, अगदी हरणाला पकडायचं असेल तर तो फासा आणावा लागतो, सुंदर मधुर गायन करावं लागतं. आणि सुंदर मधुर शब्दांचं गायन सुरू झालं की हरिण त्या दिशेनं धाव घेतात महाराज. मात्र त्याला बाकीचं काहीच दिसत नाही. माणसानं हरणासारखा परमार्थ करावत महाराज. बाकी आजूबाजूला काही दिसू नये, फक्त देव आणि देवच दिसला तर आपला परमार्थ मात्र तिथपर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. हरणाला बाकीचं काहीच दिसत नव्हतं, मनामध्ये शंकाही नव्हती की मी मरेल की काय होईल. फक्त ते गायन कानावर पडत होतं, सुंदर मधुर शब्दांचं गायन चालू होतं. आणि तेवढ्यात हरिण धावू लागलं, पळू लागलं, पळत पळत आलं. त्या फाशामध्ये हरिण अडकलं आणि तिथं फसलं गेलं. आणि हरिण गेल्यानंतर काय झालं ते सलमान खानला विचार, मला काय विचारतात. कारण त्यानं पकडल्यानंतर त्याच्यावर काय बितली त्याचं त्याला माहिती असू द्या. मला सांगायचं एक होतं की मात्र ते हरिण कशाच्यामुळे अटकलं तर ते शब्दाच्या जंगलात अटकलं. पहिलं जंगल लक्षपूर्वक ऐकत तुम्हाला विचारणार आहे. दुसरं जंगल स्पर्शामध्ये कोण अटकलं. महाराज हत्ती पकडायचा आहे, चौतळलेला पिसळलेला माजलेला हत्ती आपल्याला पकडायचा आहे. काय करावं लागेल, खड्डा खोदावा लागेल. तसं आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कमी वेळेत मला जेवढं जास्त बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करते. खड्डा खोदावा लागेल, खड्ड्यामध्ये पालापाचोळा गोळा करून टाकावा लागेल. त्या पालापाचोळ्याचं मात्र जमिनी समान अंतर करावं लागेल. आणि त्या पालापाचोळ्यावर एक लाकडाची हत्तीं करून बसवावी लागेल. तो पिसळलेला चौतळलेला हत्ती हकलत हकलत तिथपर्यंत आणला की त्या हत्तीनं नुसती हत्तीं पाहिली की तो तिथपर्यंत धाव घेणार, तिला स्पर्श करायला जाणार. हत्तीनं हत्तीला स्पर्श केला की हत्ती खड्ड्यामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. हत्ती कोणामुळं पडला, हत्तीनीमुळं. अगदी बरोबर बरोबर, हत्ती हत्तीनीमुळे खड्ड्यात पडला. तर असे महाराष्ट्रात किती माणसं आहे सध्या हत्तीनी तुरुंगात गुंतवलेत महाराज. कळतंय का तुम्हाला, एक एक लाख रुपये कमवणारी माणसं ती सुद्धा घराच्या बाहेर जाताना विचारतात जाऊ का ग, तुझं काय म्हणणं आहे. मला सांगायचंय काय, हत्ती नेणं मात्र हत्ती तुरुंगात गुंतवले. पण मला एवढंच म्हणायचं आहे की हत्ती कुणामुळे खड्ड्यात पडला तर हत्ती स्पर्शामुळे खड्ड्यात पडला. स्पर्शामुळे हत्ती खड्ड्यात पडला. तिसरा विकार आहे रूप. त्या रूपात कोण अटकलं. महाराज लाईट गेल्यानंतर आपण दिवा लावतो आणि दिवा लावला की पत्तो फिरता 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 अगदी त्याला ते प्रकाश इतका आवडतो इतका आवडतो की मात्र त्या रूपाकडे पाहून तो आकर्षित होतो. आणि आकर्षित झाला की त्या दिव्याला मात्र त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करतो, स्वतःही मरतो, दिवाही भिजवतो आणि अंधारही करतो. असे महाराष्ट्रात खूप किडे, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्ध करू देत नाही. एखाद्याला वाटलं ना बुवा आता खूप पिलं खूप खाल्लं बुवा आता गळ्यात माळ घालावी आणि परमार्थाला लागावं. त्यानं जर गळ्यात माळ घातली तर बरेच किडे त्याच्याकडे पाहतात आणि त्याला म्हणतात करू करू भागला आणि देव पूजेला लागला. कुत्र्याला गती
आणि माणसाला प्रगती कधी सण होत नाही. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही, आपल्याला काय वाटतं याचा विचार करायचा. मला सांगायचं एक आहे, मात्र तो पतंग नावाचा किडा मात्र त्या ठिकाणी रूपाच्या जंगलात अटकला. तिसरा विकार झाला. चौथा विकार आहे, त्याचं नाव आहे रस. रसामध्ये कोण अटकलं आहे का मला सांगा हो. मासा पकडायला काय लागतं, जाळ. असं कसं, आमच्या इकडे जास्त मासे पकडायला जाळं लागतं, पण एक मासा पकडायला त्याला गळ लागतो. गळ तुमच्याकडे गळच म्हणतात ना, तो गळ लागतो, त्याला आकडा करावा लागतो, रसयुक्त पदार्थ अटकावा लागतो. आणि तो गळ पाण्यामध्ये सोडला की मासा तिथपर्यंत येतो, मात्र तो रसयुक्त पदार्थ सेवन करण्याचा प्रयत्न करतो, तो आकडा त्याच्या घशामध्ये अटकतो आणि मासा मरतो. पण मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, पण तुम्ही असं समजू नका की ताईंना एवढं सगळं माहिती म्हणजे ताई मासे पकडत असतील. तसं काही मी करत नाही, पण मी जरा पाहून पाहून सांगते ऐका. हुकमी गो सामरण पाले हुकमी गो सामरण पाले आम्ही आमिषाचा पिसे येळून या मासे उठून या मासे मात्र गळा उठून या गळा मरण पावे. तिथं मात्र त्या ठिकाणी या गळ्यामध्ये घशामध्ये तर रसयुक्त पदार्थ अगदी मात्र तो आकडा अटकला की मासा तिथं फसतो. मग तुम्हाला लक्षात बसल्या बसल्या एवढं स्थगित ठेवायचंय, मासा रसाच्या जंगलात अटकला तो विकार आहे. आणि आता शेवटचा विकार आहे, त्या विकाराचं नाव आहे गंध. त्या गंधात कोण अटकलं तर महाराज फार गोड वर्णन करतात. रुणू झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तो भ्रमर, भ्रमर म्हणजे भुंगा. तो भुंगा त्या कमळाच्या भोवती मात्र भ्रमण करत असतो, फिरत असतो, फिरता 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 फिरता. आता फुलांचे दोन प्रकार आहे, काही चंद्रविकासिनी असतात आणि काही सूर्यविकासिनी असतात. सूर्यविकासिनी म्हणजे काय, सूर्य उगवला की ते फुल उमळतं, सूर्य अस्ताला गेलं की ते फुल मिटतं. असं सूर्यविकासिनी त्या फुलामध्ये ते मात्र त्या कमळामध्ये तो भुंगा जाऊन बसला आणि काय करू लागला, गंध सेवन करायला लागला. पण मला एक सांगा, भुंग्यानं कमळामध्ये कुठपर्यंत अटकावं, सांगू तुम्हाला, भुंग्यानं कमळामध्ये कुठपर्यंत अटकावं, जोपर्यंत कमळाच्या पानं मिटत नाही. म्हणतात की त्या कमळामध्ये तो भ्रमर मात्र भुंगा गंध सेवन करायला लागला. आता भुंग्यानं फुलामध्ये कुठपर्यंत अटकव, अर्थात माणसानं प्रपंचामध्ये कुठपर्यंत अटकव, काय म्हणणं तुमचं, माणसानं प्रपंचामध्ये कुठपर्यंत अटकव. जोपर्यंत आयुष्य रूपी भानू अस्ताला गेला की माणसानं प्रपंच सोडला पाहिजेत. महाराज माणसानं प्रपंचात कुठपर्यंत अटकावं याचं उत्तम उदाहरण महाराज रामायणामध्ये राजे दशरथ कटिंग दाढीला बसले, बसल्याच्या बरोबर नाव्यानं राजे दशरथांच्या कानाच्या पाठीमागं एक केस पांढरा पाहिला आणि राजांना सांगितलं, राजे तुमचा एक केस पांढरा झाला. राजांनी प्रपंचाला राजीनामा दिला. महाराज मला सांगाव किती केस पांढरे झाले होते, तुम्हाला सगळ्यांना ऐकू येत, किती पांढरे झाले होते, एकच झाला होता तरी प्रपंचाला राजीनामा. मी सध्या अख्खेच्या अख्खे पांढरे पाहते, ते उलट करतात, पांढरेचे काळे करतात, पण प्रपंच सोडत नाही.
मला सांगायचं एक आहे, प्रपंचामध्ये कुठपर्यंत गुंतावं हे जीवाला कळालं पाहिजे. पण तो भुंगा तो गंध सेवन करायला लागला. पण का सेवन करतोय महाराज? कारण त्या प्रेमाच्या प्रीतीत तो अटकला गेलाय. नाही तो भुंग्याला ती पाकळी कोरता येणार नाही. कहो साधा विषय, रामायणामध्ये चंद्रसेनेचा पलंग जर कोणी कोरला असेल तर त्याचं नाव भुंगा आहे. अगदी नवनाथ ग्रंथामध्ये मैनावतीची मांडी जर कोणी कोरली असेल तर त्याचं नाव भुंगा आहे. मग सांगा महाराज, भुंगा जर मांडी कोरू शकतो, भुंगा जर चंद्रसेनेचा पलंग कोरू शकतो, तर भुंग्याला फुलाची पाकळी कोरता येणार नाही का? पण का कोरत नाही? महाराज म्हणतात त्या प्रेमाच्या प्रीतीत तो बांधल्या गेला. मी लग्नाच दळते की काय? प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. त्या प्रेमाच्या प्रीतीत तो भुंगा बांधला गेलाय. काही केलं सुटत नाहीये. आणि या पंचविकारातनं आपल्याला जर सुटका करता आली नाही तर सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. सुख जर प्राप्त करायचं असेल तर या विकारातनं बाहेर पडावं लागणार आहे. महाराज हे जंगल नुसतं विकारांचं नाहीये, ते या जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहे. आणि ते हिंस्र प्राणी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ते आपल्या आयुष्याचं नुकसान केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. मग विचार करा, या जंगलामध्ये इतके हिंस्र प्राणी आहेत महाराज की कुणाला धडकेल सांगता येत. सुंदर, इतकी सुंदर, इतकी सुंदर की ययातीची नजर त्या श्रमिष्ठेकडे गेली. आणि ययातीमध्ये श्रमिष्ठेमध्ये संबंध प्रस्थापित झाला ते कळालं देवयानीला. देवयानी रडत 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 निघाली. कारण सांगू महिला मंडळी, पत्नी सगळं सहन करते पण पतीने केलेला विश्वासघात पत्नी कधीच सहन करू शकत नाही. आणि देवयानी रडत 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 निघालीत महाराज. ऋषी मुनींनी देवयानीच्या डोळ्यात पाणी पाहिलं. पुन्हा बोलते आहे का, बाप सगळं सहन करू शकतो पण मुलीच्या डोळ्यामध्ये जास्त वेळ पाणी बाप सहन करू शकत नाही, त्याला पिता म्हणतात महाराज. म्हणून मी सांगत असते, कन्यादान काय असतं? जोपर्यंत आपण मुलीचा बाप होत नाही तोपर्यंत कळत नाही. अरे ज्याला मुलगीच नाही त्याला काय कळणार आहे कन्यादान काय? त्याच्यासाठी मुलीचं कन्यादान करावं लागतं तेव्हा कळतं की मुलगी म्हणजे काय असते महाराज. आणि बापानं मुलीच्या डोळ्यात पाणी पाहिलं महाराज. तुम्हाला सांगू, वडील सगळं सहन करू शकतात पण मुलीच्या डोळ्यामध्ये जास्त वेळ पाणी बाप सहन करू शकत नाही. मुलीच्या डोळ्यात पाणी पाहिलं, सांग देवयानी झालं काय? देवयानीनं सांगितलं बाबा खरं सांगू का, तुम्ही मला राज्य पाहून दिलं नसतं तरी चाललं असतं बाबा. झोपडीत संसार बिन तक्रार केला असतं बाबा. खरं सांगू बाबा, मला राजा नवरा नसतं तरी चाललं असतं बाबा. भिकाऱ्या बरोबर प्रपंच केलं असतं बाबा. बिन तक्रार केलं असतं बाबा. सोनं नाणं ताक दागिने नसते तरी चाललं असतं बाबा. गरीब म्हणून राहिली असती बाबा. अहो कसलीच तक्रार केली नसती बाबा. सगळं सहन केलं असतं बाबा. पण पतीनं केलेला विश्वासघात कसा सहन करू बाबा? आणि मात्र त्या ठिकाणी वडिलांनी विचारलं, झालं काय देवयानी? आणि देवयानीनं घडलेली हकीकत सांगितलीत महाराज. माझ्या पतीनं विश्वासघात केला, राग महाराज वडिलांना.
आणि मात्र त्या ठिकाणी ययातीला श्राप दिला की मात्र तुला वृद्धत्व प्राप्त होईल. महाराज भर तारुण्यामध्ये ययाती म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्याच्या बरोबर विचार करू लागला एवढ्या म्हातारपणात एवढा मोठा प्रपंच करायचा कसा. ययाती रडत 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 निघाला. ऋषीमुनी मला क्षमा करा, माझं चुकलंय हो, मला क्षमा करा. ऋषीमुनींना सांगितलं दिलेला श्राप मागे घ्या. ऋषीमुनींनी सांगितलं दिलेला श्राप आणि तोंडातनं गेलेला शब्द मागे घेता येत नाही. काय करावं लागेल? मात्र ययाती रडू लागला. एवढ्या म्हातारपणात अख्खा प्रपंच कसा करावा? तेवढ्यात ययाती रडत असताना महाराज पत्नीनं ययातीच्या डोळ्यात पाणी पाहिलं. पुन्हा एकदा बोलू ऐका, पत्नी सगळं सहन करते पण पतीच्या डोळ्यामध्ये जास्त वेळ पाणी पत्नी सहन करत नाही. तिला धर्म पत्नी म्हणतात महाराज. पत्नीनं पाहिलं पतिराज रडताय आणि विचार करून मात्र ऋषी मुनींना सांगितलं, बाबा चुकले असेल व माझे पती, बाबा चुकले असेल. अहो माणूस चुकतो तोच माणूस असतो ना बाबा, मग करा ना, माफ करा ना, दिलेला श्राप मागे घ्या ना. बाबांनी सांगितलं, बाई देवी दिलेला श्राप मागे घेता येणार नाही, पण मी उशाप देतोय की बाबा ज्याचं कुणाचं तारुण्य तुला आणता येईल तर आण जरा, पण एक लक्षात ठेव, ज्याचं तारुण्य आणायचं तो तुझ्या घरातला असला पाहिजे, तो राज्यातला नसावा. कारण तू राजा आहे, कुणाकडे जाशील, कुणावरही बळजबरी करशील आणि कुणाचंही तारुण्य घेऊन येशील जमणार नाही. जो असेल तारुण्य देणारा तो तुझ्या घरातला असला पाहिजे. ययातीनं विचार केला कुणाकडनं तारुण्य आणावं. ययाती घरी गेला, मुलांना सांगितलं, हे मुलांनो तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या. काय बाप आहे महाराज, काय बाप आहे, तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या म्हणजे मी संसार करतो आणि तुम्ही वाऱ्या करा. काय बाप आहेत महाराज, बाप. आणि मग मात्र त्या ठिकाणी ययाती राजानं बघितलं आणि सगळ्या मुलांनी पावलं मागे घेतली. एक मुलगा उरला 5 नंबरचा, त्याचं नाव होतं पुरू. पुरून सांगितलं, बाबा मागून मागून काय मागितलं? तारुण्य दिलं. पुरूचं तारुण्य घेतलं महाराज ययाती राजानी. थोडा नाही, थिरता नाही, 10,000 वर्ष प्रपंच केला. आणि एवढा प्रपंच करून देखील ययाती राजानं विचार केला, एवढा 10,000 वर्ष प्रपंच केला तरी प्रपंचामध्ये समाधान नावाची गोष्ट मला मिळाली नाही. अशा प्रपंचाला मी तिलांजली वाहतो. पुरूचं घेतलेलं तारुण्य पुरूला परत देऊन टाकलं, स्वतः परमार्थाला लागला. कारण विषयामध्ये सुख नाही येत महाराज. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.